मी सोनाली, आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मुंबईत पावसाची जोरदार बरसात, मुसळधार पावसाने तुंबली मुंबापुरी, पावसाच्या पाण्याने मुंबईचे रस्ते झाले जलमय। बंदपत्रित अधिपरिचारिकांचे कायम सेवा नियुक्तीसाठी लक्षणीय आंदोलन, आरोग्य संचालकांच्या चौकशीचीही मागणी। घाटकोपरमध्ये अंमली पदार्थांचा साठा जप्त, 780,000 अंमली पदार्थांसह एक आरोपी अटकेत। खासदार उदयनराजे भोसलेंच्या समर्थनार्थ भारतीय मराठा महासंघ मैदानात 1 सप्टेंबरला साताऱ्यात काढणार मुकमोर्चा। आणि नवी मुंबई नेरूळ मध्ये शिरवणे गावात सुतार कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान, बाप्पाच्या सेवेत कुटुंबीय मग्न। मुंबईसह राज्याच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। मुंबईत पडत असलेल्या पावसाने काही ठिकाणी पाणीही साचले। पावसाचा हा जोर काही तास असाच राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय। मुंबईत पावसाचा जोर कायम आहे। राज्याच्या काही भागांप्रमाणेच मुंबईतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबईत काही तासांपासून जोरदार पाऊस पडतोय। सतत पडणाऱ्या पावसानं चेंबूर सायन या भागातील सकल ठिकाणी पाणी साचलं। रस्त्यातील खड्ड्यांमुळे पाणी साचल्याचं प्रमाण जास्त दिसत होतं। पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे वाहनांची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होते। संततधार पडणाऱ्या पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल सेवेवर देखील झाला। लोकलची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली। एकंदरीतच काही तासांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत सर्वसामान्य व्यवस्थांवर परिणाम झालेला पाहायला मिळाला। कॅमेरामॅन हरिभोरसह कल्याणी बापकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।